जत प्रांत कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू. आंदोलनास शिवसेना तालुका प्रमुख संजय भाऊ सावंत, विक्रम ढोणे, हेमंत चौगुले सर यांनी दिला पाठिंबा. जत तहसील कार्यालयात सर्वसामान्यांची लूट सुरू असून हा प्रकार त्वरित थांबवावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. आंदोलनास शिवसेना तालुका प्रमुख संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, हेमंत चौगुले सर यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रमुख मागण्यांसाठी उपोषण सुरू आहेत. जत तालुक्यातील अपंगांनी तहसील कार्यालयाकडे अंत्योदय योजनेसाठी अर्ज केले आहेत, पण 1.5 वर्ष उलटून गेले तरी अद्याप त्याचा विचार करण्यात आलेला नाही. यामागे गोड बंगाल काय आहे? जमीन वाटपासाठी 85 प्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, पण ते काम कधी होईल सांगता येत नाही. डिजिटल 7/12 मध्ये तर शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. चुका अधिकाऱ्यांच्या असताना शिक्षा सर्वसामान्यांना होत आहे. त्या आंदोलनाला मी पहिल्यांदा पाठिंबा देतो, कारण सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे. खरं वास्तविक या महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं राज्य चालू आहे. या राज्यामधल्या सर्वसामान्य शेतकरी असेल, कष्टकरी असेल, नोकरदार असेल, या सगळ्या माणसांची या प्रश्नाची सोडवून उकरण्याचं कार्य एक संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी साहेब करत आहेत. गोरगरीब अपंगांचे रेशन कार्ड वेळेवर मिळत नाही, त्यांच्या अंत्योदयमध्ये नावं समाविष्ट होत नाही, किंवा रेशन कार्ड जे आहे त्या रेशन कार्डला आधार कार्ड जॉईन असलं पाहिजे, ते होत नाही. माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचार चालू आहे. अशा प्रकारे जर काही पद्धत चालू असेल, या तालुक्यामधल्या सामान्य माणसाला प्रशासन आपलं वाटत नसेल, तर हे प्रशासन काही कामाचं नाही. मागण्या केलेल्या आहेत त्याची योग्य ती दखल अधिकाऱ्यांनी घ्यावी. जर अधिकाऱ्यांनी दखल नाही घेतली आणि त्यांनी सांगितलेल्या तक्रारीचा निपटारा नाही झाला, तर उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री. आज 16 मार्च 2022 रोजी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे. ज्या पद्धतीनं जत तालुक्यामध्ये राजकीय लोकांना भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, त्याच पद्धतीने जत शहरासह तालुक्यातील अधिकारी कर्मचारी वर्गाला देखील भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात आम्ही आज आमरण उपोषण या ठिकाणी करत आहे. खरं तर जत शहर व जत तालुक्यातील तलाठी मंडळ अधिकारी 85 सेक्शन असेल, 155 प्रकरण असेल, यामध्ये 155 प्रकरणामध्ये जवळजवळ 1,00,000 रुपयाची मागणी या तहसील ऑफिसमध्ये केली जाते. 85 सेक्शनच्या प्रकरणामध्ये 50 ते 60 हजार रुपयाची मागणी केली जाते. हे प्रकरण थांबलं पाहिजे. व दुसरं, रामपूर येथील मासाळ म्हणून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं जतच्या तलाठी घाडगे यांनी त्यांची 4 एकर जमीन बळकावून जे जत तलाठ्याचे जे क्लार्क अमित कोळी यांच्या नावावर केले, त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.